आणि या बातमीचे अपडेट्स आपण जाणून घेऊच, पण उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद अगदी काही वेळातच होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष आहे, कारण उद्धव ठाकरे यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका होतील. हे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं सादरीकरण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचीही पत्रकार परिषद होते. अगदी काही वेळातच पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये. अधिक अपडेट्स अक्षय भाटकर देत आहेत. अक्षय, कविता, थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे. याचा मूळ उद्देश या पत्रकार परिषदेचा हाच आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जे आहे त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आज देण्यात येणार आहे. हे स्मारक कशाप्रकारे असणार आहे, ते महापौर बंगल्याच्या या जो जुना महापौर बंगला आहे त्या ठिकाणी ते स्मारक कशाप्रकारे उभारलं जाईल, मग तिकडे लेझर शो असणार आहेत, आणि एकूणच बाळासाहेबांच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत ते त्या बंगल्याच्या आस्वाद आणि या स्मारकामध्ये कशाप्रकारे ठेवण्यात येतील ते सगळं या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात येणार आहे. यामध्ये प्रमुख उपस्थिती ही उद्धव ठाकरे यांची आहे, सोबतच आदित्य ठाकरे जे या राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष असणार आहेत आणि सुभाष देसाई जे सचिव आहेत या स्मारकाचे या ट्रस्टचे ते देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही राजकीय घोषणा देखील आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकणार आहे. उद्धव ठाकरे हे खूप दिवसानंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद मध्ये स्वतः सहभागी होत आहेत, स्वतः ते पत्रकारांसमोर बसणार आहेत, त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं यामध्ये मिळू शकतात. आणि मुख्यतः मध्यावधी निवडणुकांच्या बाबतीत त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं हे देखील या पत्रकार परिषदेमध्ये ते फोड करून सांगू शकतात. थोड्या वेळापूर्वीच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या बीकेसीमध्ये दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद आहे, आणि थोड्याच वेळात ते या मंचावर येतील, ज्या ठिकाणी आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भातली पत्रकार परिषद होईल, आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तरांमध्ये अनेक विषय जे आहेत ते आज मांडले जातील, त्याच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे स्वतः उत्तर देणार आहेत. कविता, या पत्रकार परिषदेच्या अपडेट्ससाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ. तूर्तास धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेसाठी आणि बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या सादरीकरणासाठी सध्या पोहोचले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.